जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना, बहिणींना आणि मातांना, असं वाटतंय सभा शिबल्याला आहे. बोलणार जवळपास 5 वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील, आत्ता होतील, आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाहीये. त्याच्यामुळे 2019 ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज 2024 निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत. काल मी एक बातमी वाचली आचारसंहितेसाठी म्हणून, आपलं निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस या निवडणुकीच्या कामावरती झुंपवलंय. डॉक्टर काय मतदाराच्या नाडी बजवणार काय की नर्सेस काय मतदाराचे डायपर बदलणार? ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का? आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला, एक पॅरलल फळी का नाही करत तुम्ही? दरवेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे, नर्सेस घ्यायच्या, डॉक्टर्स घ्यायचे, हे कुठचे उपद्रव? मी आपल्याला आताच सांगतोय ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये. आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा, तिथे काम करा. तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो. आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वजण आलात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात, त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो. पण आपल्या सणासुदीच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्या वेळेला पोलीस माझे सहकारी ज्या वेळेला झुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे, माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय. पण तुम्हालाही मनपूर्वक गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो, जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो. त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बरं हे आमचे बांधव
त्यांचा काय दोष नाही, चॅनल बनवित. रोजची चॅनल्स त्याला मी एक नाव ठेवले, आज मला असे वाटते. लोकांना विचारायला कशाला पाहिजे, राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे, दे ठोकून आपली बातमी. वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या मी आपल्या एन्जॉय करत होतो. मला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन. त्या अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला, पण तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण, अमित शहा आणि मी, तुम्हाला कुठून कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय, राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती, 12 तास थांबायची कुठून आली? आज या दिवशी पोहोचलो तिथे रात्री, त्या थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत, मला असे वाटते. तिकडे काही पत्रकार मला भेटले, मला म्हणाले साहेब कधी भेटायचं, म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे तर सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू, मला सांगा काय बोलू, म्हणून मी नाही म्हटलं. मी भेट झाली तिकडे विमानतळावरती आलो, इथून जाताना पण वो देखो जा रहे. हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो, मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस? मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहे? कुठे जरा मोकळीक म्हणून नाही, मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार विचार ते बसलेले असतात, त्यांना काही. मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगितलं ना की लपून निवडणुका लढली, कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको, मी निवडणूक लढवतोय. म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगेन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत. मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काय मिळत नाही आपल्याला, मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा. मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो. या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय, मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला, तोपर्यंत इकडे सगळे काहीतरी बांधणी सुरू होती, मी आता काही नावं नाही घेत कोणाची. आणि ह्याला वाटलं मी काँग्रेस मध्ये त्याला सत्ता होती त्यांची जॉईन होणार बाकीच्यांसारखा. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही. आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढेल, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी माझ्या मनाशी मी खुडगाटच बांधलेली होती.
सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही. जाऊ दे, पण तो झाला भूतकाळ. त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला 18 वर्ष झाली आहे. ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही. पण काय नाही, मी आपला हसत होतो, कारण त्यांचं काही करू शकत नाही. पण आज मला असं वाटतंय वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या. मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा. हा मग ते काहीतरी जागा वाटत. जागा वाटपाबद्दल चर्चा झाली, पण मी तुम्हाला खरं सांगू ना, मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही. त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही. दोन तू घे, चार मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरतो, मग ह्याला इथे. मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही. मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा. हे रेल्वे इंजिनियर ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे ऐकता आलेलं नाही. सहज आले चिन्ह म्हणून तुम्ही त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं, काही माहिती नसतं, जुन्या गोष्टी काही कल्पना नसते. आताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं. '80 साली मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, 1980 साली माननीय बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते, संजय गांधींना भेटायला गेले होते. आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. मला अनेक लोक येऊन घरी भेटतात, म्हणून मी काय समजायचं, बर हे आता माझ्या घरी भेटायला आले मला आता, असं काही समजत. कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी, लोक जात असतात, त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसा आला. अहो वर्ष 1.5 वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलतायत, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं शे काय केलं पाहिजे. असं वर्ष 1.5 वर्ष ऐकतोय. मग मी शेवटी एक काम केलं, म्हटलं बाबा मला समजेना, मला देवेंद्रजी पण सांगत होते, फडणवीस एकनाथजी पण सांगत होते, आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय. आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले. मग मी अमित शहांना फोन केला, म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला, हे काय मला चाललंय मला समजत नाहीये, एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. मग आमचं बोलणं झालं तिकडे, मग इथे आल्यावरती आमचं दोघं तिघांचं बोलणं झालं, मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं. मग लगेच सुरू झाले एका भेटीत, एका दौऱ्यात,
मग आता त्या लावलाय तो व्हिडिओचं काय होणार? मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो, थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जी पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक सभांना गेलो, चॅलेंज सभांना गेलो. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. 1984 साली थोडा बहुत थोडा काही काळासाठी असेल, पण 1988 च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले. आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले. आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते. माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी, राष्ट्रवादी खूप नंतर, पण काँग्रेसवाल्याशी माझा तसा संबंध कधी आला नाही. भेटी होत्या, म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर. त्याच्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले. आमचे प्रमोदजी गेले, मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला, त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते. आणि ती सगळी प्रगती, सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो, मला माहिती होतं. मी त्याच्यानंतर जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणजे कसं वाटलं गुजरात, म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. आणि मग त्यावेळेला ते जसे जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले, एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो. त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत. मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो, त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं एक काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात, स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आशा असते. आणि मग ज्या वेळेला 2014 निवडणूक झाली, 2014 निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो, आणि 2014 निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात दिसत नाहीये, काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत. नोटबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते, मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत. उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार, ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार. आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो, अहो 30 वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती 1984 साली, त्याच्यानंतर 20-30 वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं. मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात, काय काय गोष्टी घडू शकतात. त्यामुळे
त्यांचा संबंध नसतो ना तुमचा, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, दोन शिव्या आचरताना दुर्लक्ष करता, पण ज्यांच्यावरती प्रेम असतं, ज्यांच्यावरती विश्वास असतो, त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग, आणि माझा राग तर टोकाचा आहे, मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो, तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो, पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो, टोकाचा विरोध करतो, तो टोकाचा विरोध तो 2019 सालच्या माझ्या त्या लावरेतो व्हिडिओचं काय ते त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लावरेतो व्हिडिओ, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल, होय टोकाचा विरोध केला मी, पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या 370 कलम ज्याला रद्द झालं त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलंय, स्वागत केलेलं आहे, एनआरसीच्या बाजूने मोर्चा काढलेला आहे, जी गोष्ट योग्य ती योग्य, जी गोष्ट अयोग्य अयोग्य, या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं, मीही प्रेम केलं, पण ज्या वेळेला एक माणूस ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय, मला नाही पटलं, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती, आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती, मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला, मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला, आज हे विरोधामध्ये बोलतायत, मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात, त्यावेळेला सत्तेत तर मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना, आज ह्या या गोष्टी सुचत आहेत, याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत नाकारलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, मी त्या गोष्टी नाही केल्या, मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला, मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला, मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडं काहीतरी बोलायला आलो नाहीये, तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलोय आज, नरेंद्र मोदींकडनं कसं आहे आज तरुण, आज मी दुपारी बोलत होतो 2006 साली ज्याला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्याला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली, मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे हवा आहे भविष्यात, पासून ते युग सुरू झालं होतं, आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे, हिंदुस्थान आहे, सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे, आज फक्त भारत तरुण आहे, या तरुणींना शिक्षणाची गरज आहे, चांगल्या शिक्षणाची गरज आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे,
उत्तम नोकऱ्यांची गरज आहे, उत्तम व्यवसायाची गरज आहे, त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आता काम केलं पाहिजे. आम्ही तेच बोलवलो आता जवळपास 18 वर्ष की निघून गेली, उरलेत फक्त 10 वर्ष. 10 वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार. तरुणांची संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे. हे बाकी सगळं सोडा, या तरुणांकडे, या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे, हेच ते भविष्य आहे. दुपारी बोलताना आता तोच विषय तोच होता की बाबा हे बघ हा काळ कधी होता. प्रत्येक देशाचा एक काळ येतो. जसं जपानमध्ये एक काळ आला, जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, सोनी पासून होंडा पासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले, अनेक व्यावसायिक उभे राहिले. ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण, तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश. आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे. आणि तसंच आज उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल. या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही, या देशामध्ये फक्त अराजक येईल. जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही, जर व्यवसाय उपलब्ध झाले नाही, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामधले, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले. 6 लाखाचा अर्थ काय होतो? हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे, पण हे यापुढे होता का बरे? या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला, त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे, याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरणार आहे. की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल, कोथळे बाहेर काढतील. याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये, तर आठवत नाही. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय. कोणाच्या सोंट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. माणूस राजकारणाचा आला की विचारावं वाटतं लागतं कोणत्या पक्षात. मध्यतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला, तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे. मला नमस्कार साहेब म्हटलं, नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही पवारांचे, शरद पवारांचे. अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे. या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे. माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे. आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत.
पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी ज्याला पाहतो, ज्याला मला असं वाटतं की आज पुढच्या किमान पुढच्या 5 वर्षांसाठी देखील विषय आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो, पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत, त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्याला सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण, आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे. उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझे दाराखिडक्या उघड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे. आपण निश्चिंत राहा, जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा, जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा, घरचे लोक आपली वाट पाहत असतील. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. प्रथेप्रमाणे माहीम विधानसभेचे सर्व आपले महाराष्ट्र सैनिक आपला सन्मान करतील, शाल श्रीफळ आणि मंगल कलश ठेवून आज गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपला सत्कार करतील. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. आजच्या या गुढीपाडव्याच्या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल.